नमस्कार, राज्य शासनाने 12 सप्टेंबर 2020 रोजी माझ्या कुटुंब माझी जबाबदारी अशा एक अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम काढलेला आहे। या मोहिमेमध्ये 4 महत्वपूर्ण उद्दिष्ट राज्य शासनाने ठरवून दिलेले आहे। सर्वात प्रथम या मोहीम अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या मार्फत नियुक्त केलेले जवळपास 1500 ते 2000 पथक रायगड जिल्ह्यातला प्रत्येक घर पर्यंत जाण्याचे नियोजन केलेले आहे। या घरापर्यंत भेटी अंतर्गत कोविडच्या संशयित रुग्णांना शोधून काढणे आणि त्याच्यावर उपचार करणे हे सर्वात मोठा उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठरवून घेतलेला आहे। नंतर कोमॉर्बिड कंडिशन असलेले सर्व नागरिकांनी आपली माहिती या पथकांना द्यावे, जेणेकरून कोमॉर्बिड कंडिशन्सचे लोकांवर उपचार आणि गरज पडली तर कोविडच्या तपासणी करता येईल। तसेच ILI आणि सारी म्हणजे बुखार, खोकला, ताप इत्यादी सिम्पटम आणि ब्रेथलेसनेस, श्वास घेण्यास त्रास असेल अशा सिम्पटम असलेले सर्व नागरिकांची शोध घेणे आणि त्यांच्या पण कोविडच्या तपासणी करून घेणे हे या मोहिमेच्या तिसरा महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे। आणि सर्वात शेवटी पण अत्यंत महत्वाचा, रायगड जिल्ह्यातले प्रत्येक नागरिक प्रत्येक कुटुंब पर्यंत पोहोचून त्यांना आरोग्य विषयक, विशेष रूपेण कोविड विषयक आरोग्य शिक्षण देणे हे एक अत्यंत महत्वाचे उद्दिष्ट या माझ्या कुटुंब माझ्या जबाबदारी मोहिमेच्या आहे। मी जिल्हाधिकारी रायगड, रायगड जिल्ह्यातले सर्व नागरिकांना, सर्व कुटुंबांना आवाहन करते की त्यांनी जिल्हा प्रशासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले पथकांना पूर्णपणे सहकार्य करावे आणि या पथकामार्फत आपल्या आरोग्याबद्दल जी काही विचारणा केली जातील त्याबद्दल माहिती द्यावे, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातले सर्व नागरिकांपर्यंत आपली या माझ्या कुटुंब माझी जबाबदारी यशस्वीरित्या पोहोचतील आणि याच्या मागच्या उद्दिष्ट आपण साध्य करू शकू।